इतक्या मोठ्या प्रमाणात महामारी येऊन गेली, कोरोना येऊन गेला, तरी अशा प्रकारचे आरोग्याचे जे आहे ते समोर येत आहे. कुठेतरी कमी पडलंय सरकार असं वाटतंय. आम्ही सगळेच कमी पडलो, प्रजा म्हणून प्रजा कमी पडतंय, कार्यकर्ते कमी पडतो. आम्ही असं आहे, आम्ही आमच्या पौर्निष्ठा ठेवलीच नाही, नेत्यावर जी त्याचे दुष्परिणाम आहे. ते विषमतेचं बीज कसं आता आम्ही पाहतोय पेरल्या गेलं, त्याचे परिणाम काय ते नांदेडची घटना सांगतोय ना. 31 बालके मरण पावतोय आणि तिथे संडास बाथरूम एवढे बेकार का, त्यांना दिननं कधी चक्करच मारलं नसेल. आणि काही कारवाई झालं तर ॲट्रोसिटी ॲक्ट दाखल होते. कुठल्याही जातीवाले संकट आलं का जात दिसतं ना, नेता म्हणा का अधिकारी म्हणा. आणि जेव्हा संकट नसते तेव्हा यांनी जात कधी पाहिली का, कधी त्या जातीसाठी उभं राहिलं का. संकट आलं तर जात धर्म सरळ सांगून द्यायचं, मी या धर्माचा आहे म्हणून अन्याय झाला. त्यांना तर बळवायला पाहिजे सगळ्यांना, असे जे कोणी वापर करत असेल, सगळ्या जातीतले, एका जातीचं नाही म्हणा. म्हणजे तुम्ही तुमचा परिसर चांगला ठेवणार नाही, तुम्ही काम चांगलं करणार नाही, लाख रुपये पगार घेणार साले आणि पुन्हा गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती ठेवत असाल तर चुकीचं आहे. आणि आम्हीसुद्धा मला वाटते आम्ही धोरणावर ह्या एकंदरीत आरोग्याची व्यवस्था जर पाहिली तर किती पदं रिक्त आहे, 50% पदं रिक्त आहे, डॉक्टर भेटत नाही. ग्रामीण रुग्णालयात अजूनही वैद्यकीय अधीक्षक नाही आहे महाराष्ट्राच्या एकाही ग्रामीण रुग्णालयात. तुम्ही जर आजही नागपूरसारख्या सुपर हॉस्पिटलमध्ये जाल तर अर्धे अधिक तज्ज्ञ तिथं भेटत नाही, कारण डॉक्टर लोक तिथं काम करायला तयार नाही, कारण पगार 2.5 लाख रुपये त्यांना परवडत नाही, बाहेर 5 लाख रुपये भेटतं. काही खाजगी डॉक्टर जर पकडले तुम्ही, म्हणजे लूट, सामान्य रुग्णालयात तिकडे औषध भेटत नाही आणि खाजगी काही हॉस्पिटलमध्ये काही म्हणतो मी प्रचंड लूट आहे. त्याचंच हॉस्पिटल असते आणि त्याचंच मेडिकल असते. जे मेडिकलचं मेडिकल इकडे 5,000 भेटत असं तो 10,000 बिल लावतं, काही नियंत्रण नाही आहे. आणि त्याच्याच मेडिकलमधून घेतलं पाहिजे, ही कुठली हरामखोरी आहे, कुठं नियंत्रण आहे याच्यावर, म्हणजे कुठं याच्यावर. तुमचंही लक्ष नाही, आमचंही लक्ष नाही, लोकांचंही लक्ष नाही, तुम्ही ह्या बातम्या करत नाही. आज संजय राऊत काय बोलले, राज ठाकरे कुठे गेले, बच्चू कडू कुठं आहे, दुसरा धंदाच नाही मीडियावाल्याला. हो, याच घटनेवरून नाना पटोलेंनी टीका केली. नाना पटोले म्हणतात फक्त मलाई खायसाठी सर्व एकत्र आले. तुम्ही काय केलं ते विचारा ना, नाना पटोले अध्यक्ष होते, तुम्ही एखादा निर्देश त्या सभागृहातून दिला का अध्यक्ष असताना. तुम्ही सत्तेत होते, काँग्रेसमध्ये असताना तुम्ही आरोग्य यंत्रणा काय उभी केली ते एकदा तपासून पहा. पहिले आपल्या नाकातला शेमूळ किती आहे तो पहा, आणि मग दुसऱ्यातल्या नाकातलं शेमूळ पुसण्यासाठी निघा. हो, आरोग्य यंत्रणेवर जे आरोग्यमंत्री आहे त्यांचा राजीनामा मागताय विरोधात. मला वाटते हे पुन्हा राजकारण करत आहे. राजीनामा हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे. मला वाटते विरोधकांच्या मागणीमध्ये सुद्धा दम नाही आहे. आम्ही मागणी करतो आहे का तुम्ही बजेट वाढवा आरोग्यावर. एक तर खाजगी हॉस्पिटल सगळे बंद करा, नाही तर मग सार्वजनिक हॉस्पिटल बंद करा, सगळ्याला खाजगीमध्ये व्यवस्था करा, समानता आणा. ही मागणी आहे विरोधकाची. म्हणजे कुठेही आपलीचे घोडे लावायचे नाही, तेवढी अक्कल ठेवा, कुठला झुटला तर राजीनामा द्या. तुम्ही किती डाव राजीनामा दिला, तुमच्या वेळेस काही मरण पावले नाही आरोग्य यंत्रणेमध्ये लोक, तुम्ही किती डाव राजीनामा, तुमची कोणती नैतिकता होती. ही मागणी करणंच म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. मला असं वाटतं का विरोधकाकडून मागणी काय यायला पाहिजे का, यामध्ये या वर्षीच्या डिसेंबरमध्ये आम्हाला बजेट दिसलं पाहिजे, त्याच्यावर अधिक जास्त पैसे उपलब्ध असले पाहिजे, सगळे कर्मचारी ज्या रिक्त आहे त्या पद भरल्या गेले पाहिजे, ही विरोधकाची मागणी पाहिजे. ते म्हणतात राजीनामा द्या, मग दुसरं आणल्यानंतर चांगला येईल असं वाटतं का. व्यवस्था बदलायची नाही, माणसं बदलायला निघाले. आरोग्य दृष्टिकोनातून तुमची काय मागणी आहे सरकार? माझं तेच म्हणणं आहे का, ही विषमता जी वाढत चाललेली आहे ती बंद केली पाहिजे. तुम्ही सांगा ज्या शाळेत शिक्षक